आपण बघणार एक मे एकोणीसशे साठ ते वर्तमान दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्या आणि प्रशासकीय विभागामध्ये झालेला बदल तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते तर वर्तमानमध्ये छत्तीस जिल्हे एकूण दहा नवीन जिल्ह्याचा समावेश महाराष्ट्रात झालेला आहे अर्थातच नवीन जिल्हे बनवले आहे तर एक मे एकोणीसशे साठ रोजी जे सव्वीस जिल्हे होते त्यातील तेरा जिल्हे हे बॉम्बे प्रेसिडेंसीचे होते आठ जिल्हेचे मध्य प्रांत व विदर्भाचे होते तर पाच जिल्हे जे होते ते है हैदराबाद संस्थानाचे मराठी भाषिक जिल्हे होते वर्तमानमध्ये जे छत्तीस जिल्हे त्यातील अकरा जिल्हे विदर्भातील आठ जिल्हे मराठवाड्यातील सात पश्चिम महाराष्ट्रातील सात कोकणमधील आणि तीन खानदेशमधील असे मिळून छत्तीस जिल्हे वर्तमानमध्ये आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग होते मात्र वर्तमानमध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये नाशिक आणि अमरावती या दोन नवीन प्रशासकीय विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे औरंगाबाद और प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग या सर्वांना मिळून सध्या वर्तमानमध्ये सहा प्रशासकीय विभाग तशा प्रकारे एक मे एकोणीसशे साठपासून पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यामध्ये झालेला हा बदल होता